आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा। कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून खासदार व पालकमंत्र्यांनी घेतली तातडीची बैठक। रायगड जिल्हा रोहा तालुका येथे दिनांक 24 मे 2020 रोजी खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री अदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांनी आढावा बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर गवई, अनेक शासकीय अधिकारी, जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस व पंचायत समिती अधिकारी उपस्थित होते। कोरोनाच्या बाबतीत वाढणारा प्रादुर्भाव, रुग्णांची झपाट्याने वाढत चाललेली संख्या, त्यावर उपाययोजना व मार्गदर्शन याकरिता आजची ही तातडीची बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये कोरोना बाबतीत पुढे येणाऱ्या अनेक समस्यांवर कशा पद्धतीने मात करता येईल याबाबत आढावा घेण्यात आला। तसेच रोह्यामध्ये नव्याने सुरू होत असलेल्या भाजी मार्केट व कुंडलिकेच्या तीरावर होत असलेल्या शिवसृष्टीची पाहणी खासदार सुनील तटकरे यांनी केली। उद्या साजऱ्या होणाऱ्या पवित्र रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छाही देण्यात आल्या। TV7 मराठीसाठी नंदकुमार बामुगडे, रोहा, रायगड। कारण की गेल्या 4-5 दिवसांमध्ये प्रामुख्याने दक्षिण रायगडमध्ये महाड, पोलादपूर, माणगाव, शिवधन, मसा, तळा, रोहा, आज मुरुड, काही प्रमाणामध्ये अलिबाग या ठिकाणी पॉझिटिव्ह पेशंट आढळत आहेत। थोडीशी संख्यासुद्धा दुर्दैवाने त्या ठिकाणी वाढते आहे। आपल्याकडे जिल्ह्याच्या बाहेरून पण जिल्ह्यातीलच जे काही रहिवासी होते, चाकरमान्य होते, मुंबईकर होते, त्यांचं येण्याचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होते, कारण तेसुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी दीर्घकाळ त्या ठिकाणी राहत होते। आणि मग आता या सगळ्या गोष्टीची नेमकी काळजी कशी घ्यायची, ती काळजी घेत असतानाच CCC कुठे कशाबद्दल करायचं, त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणी पॉझिटिव्ह आला पेशंट त्या बाबतीमध्ये नेमकं काय करायचं, या साऱ्या गोष्टीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत। कारण जवळपास रोज किमान आव्हान आणि ॲव्हरेज 3,500-4,000 लोक जिल्ह्यामध्ये, विशेष करून दक्षिण रायगडमध्ये त्या ठिकाणी येत आहेत। अशा वेळेला पूर्णपणाची खबरदारी घेण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही त्या ठिकाणी नियोजन केलं। एखाद्या गावात प्रादुर्भाव आढळल्याच्या नंतर त्या ठिकाणचं ते घर किंवा तो सगळा परिसर कसा सील करता येईल तेवढ्यापुरता सीमित, त्याच्यानंतर असिम्प्टमॅटिक पण पॉझिटिव्ह पेशंट आले तर त्यांना कशाप्रकारे ट्रीट करायचं, पॉझिटिव्ह पेशंट बी सिम्प्टमॅटिक आले तर त्यांना पनवेल आणि त्या परिसरामध्ये औषधोपचारी पाठवायचं, असे वेगवेगळे निर्णय आपण त्या ठिकाणी आज बसून घेतलेले आहेत। आता शेतीची कामं आहेत, आता नवीन प्रोटोकॉल जो ICMR दिलेला आहे, भारत सरकारने जो प्रोटोकॉल दिलेला आहे, त्याच्यामध्ये एखादी आळी किंवा एखादं घर किंवा तो परिसर तेवढाच त्या ठिकाणी सील करण्याच्या दृष्टिकोनातून दिलेला आहेत। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आता संबंध गाव जर का सील करायचं झालं तर मग शेतीची कामं 14 दिवस पूर्णपणाने त्या ठिकाणी ठप्प होतील, पण ICMR गाईडलाईनप्रमाणे जे काय त्या ठिकाणी दिलेलं असेल तेवढं त्या ठिकाणी सील करण्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेतला। रमजानचा पवित्र असा दिवस, त्यांना एका बाजूला शुभेच्छा देत असतानाच या सर्वच गोष्टीचं त्या ठिकाणी ते निश्चितपणाने पालन करतील असा विश्वास या ठिकाणी वाटतो। पुन्हा एकदा त्यांना रमजानच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा।